नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी मराठी पाठ्यपुस्तकातला पाठ 4 नात्यांचे घट्टवीण मीरा शिंदे यांचा पाठ बघतोय। आदरणीय मीरा शिंदे यांची घेतलेली या ठिकाणी वेगवेगळ्या मुलाखती पण घेतलाय। या प्रसिद्ध अशा लेखिका असून अनेक नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा आणि कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। त्यांचं लेखन प्रसन्न आणि प्रभावीपणे आहे। प्रस्तुत लेखामध्ये ते दिसून येईल की या लेखिकांनी किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या मत मांडलेलं आहे। माणसांमध्ये असलेलं जे काही नातं आहे त्यांचं वर्णन या ठिकाणी मीरा शिंदे यांनी उत्कृष्टरित्या सांगितलेलं आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, नात्यांची घट्टवीण या पाठामध्ये मीरा शिंदे यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी सहजरित्या सहज सोप्या भाषेमध्ये आपल्याला नात्यांमध्ये जी काही वीण आहे, घट्टवीण आहे, कशा कशा पद्धतीने ती घट्टवीण होत राहते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। मीरा संपतराव शिंदे यांना सह्याद्री सोशल फाउंडेशनतर्फे आदर्श महिला रत्न पुरस्कार देखील देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी या पाठामध्ये लेखिकेने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की माणसांमध्ये असलेलं जे काही नातं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे। जीवन जगत असताना कधी सर्व नात्यांचा या ठिकाणी माणसाला आधार मिळत असतो। त्यांच्या मते नाती ही दोन प्रकारची असतात, एक म्हणजे जन्मदाबरोबर मिळालेली नाती, प्राप्त झालेली नाती, आणि दुसरं सहवासाने निर्माण झालेली नाती। जन्मदाबरोबर प्राप्त झालेली नाती म्हणजे आपली आई आहे, आपली बहीण आहे, भाऊ आहे, आजी आजोबा आहे, हे सर्व जेव्हा आपला जन्म होत असतो तेव्हाच या ठिकाणी नाती प्राप्त होत असतात। ही आपल्याला जबरदस्तीने नाहीये किंवा आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जबरदस्तीने या ठिकाणी नाती नसत, ही माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी भाऊ आहे, माझी बहीण आहे। या ठिकाणी हे जन्मताच बरोबर जी काही नाती मिळालेली असतात त्यांना जन्मदाबरोबरच नाती म्हणतात। आणि दुसरं म्हणजे सहवासाने, जेव्हा आपण लहानसं मोठं होतो, शाळेत जातो, वेगवेगळे मित्रमैत्रिणी मिळतात, या ठिकाणी शेजार आहे, त्याच पद्धतीने गुरुजन आहेत, मित्रमैत्रिणी आहे, हे सर्व विद्यार्थी मित्रांनो सहवासातून प्राप्त होणारी नाती आहे। माणसाचा जन्म हाच या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या नातींनी मिळत असतात। उदाहरणार्थ आई वडील आहे, मुलगा मुलगी आहे, बहीण भाऊ आहे, ही नाती या ठिकाणी आजी आजोबा आहे, ही नाती या ठिकाणी आपोआपच मिळत असतात। ही नाती आपली असतात स्वकीय आणि परकीय असा भेदभाव करत नसे, स्वकीय आणि परकीय या ठिकाणी असा भेदभाव करत नसत। दुसरी नाती म्हणजे सहवासातून निर्माण होणार नाती। उदाहरणार्थ मित्र आहे, मैत्रिणी आहे, नात्यांना विविध रंग असतात, विविध आकार असतो। प्रत्येक आई मुलासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जन्माबरोबर त्याला घडवत असते। काही ठिकाणी या ठिकाणी काही वेळेस आई आपलं चुकलं तर मार देखील देते, काही वेळेस आपल्या आई पोटाशी देखील आपल्याला जाते। म्हणून सांगायचं तात्पर्य काय की काही वेळेस या ठिकाणी ही उबदार शाल होते तर काही वेळेस कणखर अशी ढाल होते। या ठिकाणी झोपताना देखील आई आपल्याला अंगाई गीतं गाऊन झोपवते आणि सुंदर अशी चाल लावून चाल असते। थोडक्यात या ठिकाणी आई आपल्याला या ठिकाणी जन्म देते आणि पालनपोषण देखील करते। अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी स्वकीय नाती आहे, परकीय नाती, स्वकीय नाती, जन्माबरोबरच आणि जन्मानंतरच, जन्माबरोबरच आणि या ठिकाणी सहवासातून प्राप्त होणारी नाती, अशी दोन नाती आपण बघितली।